Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. श्री बाळासाहेब शिंत्रे लिखित जीवन तरंग पुस्तक प्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रवीण दवणे यांच्या शुभ हस्ते वाशी या ठिकाणी पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला प्रामुख्याने शिवसेना उपनेते विजय नहाटा उपस्थित होते. त्यांच्या समवेत RCFचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर, शिवसेना जिल्हा संघटक रंजना शिंत्रे व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. आत्मचरित्र लिहिलं आहे, त्याचं प्रकाशन झालंय. बाळासाहेब शिंत्रे यांनी त्यांचा पूर्ण जीवनपट अतिशय प्रामाणिकपणे मांडला आहे. हे पुस्तक वाचण्यासारखं आहे असे कौतुक विजय नहाटा यांनी केले. बाळासाहेब शिंत्रे हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. आमच्या महिला संघटक शिंत्रे त्यांचे ते पती आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनात बाबत किंवा आत्मचरित्र म्हणूया लिहिलेलं आहे आणि त्या आत्मचरित्राचं प्रकाशन आज सन्माननीय प्रवीण दवणे जे आपले ज्येष्ठ लेखक ज्येष्ठ कवी आहेत त्यांच्या हस्ते करण्यात आलं. अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचा पूर्ण जीवनपट अतिशय प्रामाणिकपणाने उलगडून दाखवलेला आहे. त्या काळामध्ये म्हणजे त्यांचा जन्म 1954, त्या काळामध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, नंतर कॉलेज, नंतर बँकेतली नोकरी, नंतर RCFमधली नोकरी, मलाही कल्पना नव्हती की त्यांच्यामध्ये हा गुण आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये मांडलं आणि अतिशय संघर्षमय जीवनामध्ये बाहेर काढून स्थिरतावर केलं, साथ दिली, स्वतःचं आयुष्य समृद्ध करत असताना आपलं संबंध कुटुंब त्यांनी समृद्ध केलेलं आहे आणि एखाद्या व्यक्तीने जीवनामध्ये संघर्षामध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, घरातला एकोपा कसा टिकवला पाहिजे, प्रामाणिक कसं राहिलं पाहिजे आणि ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो त्या संस्थेचं भरभराट करण्याच्या दृष्टीनं रात्रंदिवस कसं काम केलं पाहिजे याचं त्यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे आणि म्हणून त्यांना RCF सारख्या नॅशनल एका ऑर्गनायझेशनमध्ये 8-8 प्रमोशन मिळाली. म्हणजे साध्या एका पदावर म्हणजे क्लार्क लेवलच्या पदावर सिनियर फायनान्स मॅनेजर म्हणून ते रिटायर झाले. आज RCFची खूप मोठी मंडळी या ठिकाणी सगळी हजर आहेत. आमची शिवसेनेचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे त्यांना चाहणारे गावाकडची सगळी मंडळी, त्यांचे मित्र, सगळी मंडळी या ठिकाणी उपलब्ध आलेली आहेत आणि त्यांनी खूप मोठं कुटुंब, खूप मोठा गोतावळा आपल्या चांगल्या वागणुकीने, माणुसकीने आणि शांत स्वभावाने एकत्र केलेला आहे. खूप चांगलं पुस्तक आहे आणि पुस्तक खूप वाचनीय आहे. सगळ्यांनी वाचावं असं आवाहन मी या निमित्तानं करतो. विरजन आली सुमित्रांसह प्रियाजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.